निकाल काहीही लागो, हार मानायची नसते, मैदानात उतरायचं असतं. पवार मैदानात उतरले आणि हातची गेलेली बाजी लढाईत बदलली. भावनिक होऊन किंवा परिस्थिती हातची जात असल्याचं पाहून शस्त्र म्यान करण्यापेक्षा अखंडपणे लढत राहायचं असतं हे पुन्हा एकदा बिकट परिस्थितीत शरद पवारांनी दाखवून दिले. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि महाविकास आघाडीचा कणा शरद पवार पुन्हा एकदा मैदानात. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतील बंडखोरीनं राज्याच्या राजकारणात भूकंप आणला. जणू महाविकास आघाडीचे सरकार पडणार आणि बंडखोरांच्या मदतीनं भाजप सरकार येत. देवेंद्र फडणवीस 23 जुलैला शपथविधी घेणार अशी सोशल मीडियावरती तारीख व्हायरल होऊ लागली. परंतु हार कधी मानायची नसते, अखंडपणे लढायचं असतं असं ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पुन्हा एकदा दाखवून दिले. राज्यातील सत्ता नाट्याचा निकाल कसाही असो, परंतु हारी बाजी को हमें जीतना आता है आणि डावपेच आणि गनिमी काव्यामुळं लढाईत ही सगळी गोष्ट बदलली आहे. राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव झाला, त्यापाठोपाठ विधान परिषद हातातून गेली. दोन्ही पराभव महाविकास आघाडीसाठी मोठा दणका ठरला. सरकारमधील आमदारच फुटल्यानं ही वेळ आली. मात्र निकालाच्या दुसऱ्याच सकाळी एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत आमदारांसह सुरत गाठल्याचं कळालं. आता सरकार कोसळणार, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री असं एकूणच वातावरण झालं. भाजप व देवेंद्र फडणवीस समर्थकांनी 23 जूनची शपथविधीची तारीख ही सोशल मीडियावर निश्चित केली. महाविकास आघाडी पूर्णपणे तुटलेली दिसली. शिंदेच्या गटात एक एक आमदार वाढत होते, महाविकास आघाडीतून कमी होत होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राजीनामा देणार आणि सरकार कोसळणार आणि नवा मुख्यमंत्री शपथविधी घेणार. वातावरण पाहून सरळ स्वभावी आणि राजकीय छक्के पंजांची माहिती नसलेले उद्धव ठाकरे राजीनामाही तयार करून बसले. अगदी मंत्रालयात मंत्री आपापल्या कार्यालयातील वस्तूंचा चार्ज देण्याच्या कामात गुंतले होते. इकडे उद्धव ठाकरेंनी सर्वांचं आभार मानायचं ठरवलं. परंतु या सुरुवातीच्या वातावरणात आणि घडामोडीत महाविकास आघाडीचे शिल्पकार ज्येष्ठ नेते शरद पवार होते. खमके असलेले शरद पवार यांची एंट्री झाली आणि एकतर्फी झालेली व जणू हातातून गेलेली बाजी पलटली. शरद पवार हे 55 वर्षापासून अधिक काळ राजकारणात आहेत. त्यांना स्वतःला अशाच धक्क्यातून अनेकदा जावं लागले आणि अनेकदा त्यांनी बाजीही पलटवली आहे आणि प्रत्येकाला सबुरीचा सल्ला देत आलेत आणि हा सबुरीचा सल्ला त्यांनी पुन्हा एकदा दिलाय. राजकीय जाणकारांची माहिती आहे, अगदी 2.5 वर्षापूर्वी विधानसभा निवडणुकीत पावसाचा खेळ असो किंवा कोणालाही न वाटणारी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसची महाविकास आघाडी असो, त्याची मोठ बांधणं असो, सर्वांना एकत्र आणणं असो, कितीही कुणीही नावं ठेवली तर हे मात्र फक्त 80च्या पुढचा तरुणच करू शकतो हे शरद पवारांनी करून दाखवलं. हे सर्वांना ज्ञात आहे, हे सर्वांनी पाहिलंय. दरम्यान भावनिक होऊन किंवा परिस्थिती हातची जात असल्याचं पाहून शस्त्र म्यान करण्यापेक्षा अखंडपणे लढत राहायचं असतं. परिणामी उद्धव ठाकरेंनी वर्षावरचा मुक्काम हलवला, पण मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा त्यांच्या सल्ल्यानं लांबविला. त्यामुळे 23 तारीख टळून आता 27 उजाडली आहे. भलेही आता बंडखोरांच्या मदतीनं भाजपची बाजू जरी बळकट झाली असली तरी अजूनही खेल बाकी है, पिक्चर अभी बाकी है. त्यामुळे बंडखोर आमदारांचे निलंबन त्यांनी भविष्यात कोणत्या पक्षात सामील व्हायचं याचा पेच निलंबनाच्या नोटीसीवर कायदेशीर लढाई तर खेळावी लागणारच आहे. पण सुरत ते गुवाहाटीचं हॉटेल आणि बंडखोरातील अंतर्गत लढाईचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. शस्त्र खाली ठेवून हरण पत्करण्यापेक्षा लढून हरलेलं बेहतर या शरद पवारांच्या कानमंत्रामुळे अवघ महाविकास आघाडी पुन्हा एकदा चार्ज झालंय. भले आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होतील किंवा राज्यात राष्ट्रपती राजवट लागेल, परंतु लांबलेल्या संघर्षामुळे आता बंडखोरांच्या उणे बाजू उणं जे आहेत ते समोर येऊ लागलेत.
ज्याची जुनी वक्तव्य आणि त्यांच्यातील कायदेशीर उणीवा देखील समोर येत आहेत आणि बेहिशेबी मालमत्ता देखील समोर येणार ना, त्याची पूर्तता करताना त्यांच्याही नाकी नऊ येत आहे. इकडे बंडखोरीची कारणे आणि अजित पवार यांच्या निधी वाटपातील भेदभावाच्या आरोपांनाही या काळात राष्ट्रवादीनं सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक उत्तर दिली आहेत. एकूणच शरद पवारांच्या एंट्रीमुळं पुन्हा एकदा महाविकास आघाडीत समोर चित्र आहे, हरताना दिसतंय, पण लढत संपायचं, तलवार म्यान करायची नाही हेच सध्या दिसतंय. आणि शरद पवारांनी सगळ्यांना सवुरीचा सल्ला दिलाय, येणाऱ्या आगामी काळात राजकारणाच्या पटलावर अनेक समीकरणं बदलू शकतात का, शरद पवार अशी काही किमया करणार का, पावसाच्या खेळासारखा आताही कुठला खेळ शरद पवार यांच्या डोक्यात तर चालू नाही. 55 वर्षाच्या राजकारणातली कुठली गोष्ट शरद पवार आता या ठिकाणी अस्तित्वात आणतील ह्याचा काही नेम नाही, म्हणून जरा दमानं. ब्युरो रिपोर्ट 30,000. नमस्कार, मी शर्वरी. सबस्क्राईब करा 30,000 न्यूज, शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील.